नमस्कार मित्रांनो, एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मुंबई पोलीस भरतीचं एक शुद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. मित्रांनो, तर प्रथम 5 उमेदवारांना 0 मार्क दाखवण्यात आलेले आहे, नंतरनं त्यांना 70 वरच मार्क आहेत. मित्रांनो, तर शुद्धीपत्रक तुम्ही बघू शकता, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर मुंबई पोलीस भरती 2019 म्हणजे 2019 आपण फॉर्म भरल्यामुळे 2019 इकडं आकडा शो करत आहे. ॲक्च्युली 2021 पेपर झालेले आहे, सर्वांना माहीतच आहे. आता लेखी एक्झाम झाल्यानंतर ते सांगत असतात की तुमचे मार्क तपासून घ्या, तुम्हाला तर मार्क कमी जास्त पडले असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही ते चेकिंग करू. तर असे उमेदवारांकडनं आक्षेप मागवण्यात आलेले होते. तर भरपूर उमेदवारांनी कंप्लेंट केली होती की मला एवढा मार्क आहेत तेवढे मार्क आहेत. तेव्हा OMR शीट चेक केली होती, त्यात काही सुधारणा, काही उमेदवारांची सुधारणा करण्यात आलेल्या आहे आणि ते प्रसिद्ध पण करण्यात आलेल्या आहे. सुधारणा झालेल्या आहे, सुधारणा होत असतात, काही चुका होत असतात, ते सुधारणा करतात मित्रांनो. आणि भरपूर उमेदवारांनी असे केले होते की माझे असं आहे तसं आहे, तर त्यांचं काही दिसून आलेलं नाही, त्यांचं काही सुधारणा झालेली नाही आहे. एक 10 ते 11 उमेदवारांची सुधारणा करण्यात आलेलं आहे. तर अन्य उमेदवार पण सांगितले होते की माझं पण हे प्रॉब्लेम आहे, ते काही प्रॉब्लेम तिकडं निघाले नाही आहे. आता तुम्ही बघू शकता मित्रांनो स्क्रीनवर, मुंबई पोलीस शिपाई भरती, तर 24 तारीख काल संध्याकाळच्या सुमारास हा PDF फाईल वेबसाईटवर अवेलेबल आहे मित्रांनो. आमच्या टेलिग्रामला पण अवेलेबल आहे. इकडं तुम्ही बघितलं ना, तुम्हाला बापरे वाटेल. तर क्लिअर, मी तुम्हाला क्लिअर करतो पुढं. तर उमेदवारांचे नाव, बैठक क्रमांक, पहिला जे गुण दाखवले होते ते आणि आत्ता सुधारित आणि शेरा. तर शेरामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे, OMR तपासणी तांत्रिक चूक होती, सदर चूक दुरुस्त करण्यात आलेली आहे. आता प्रथम बघा, उमेदवाराचे नाव बघू शकतो आणि बैठक क्रमांक बघू शकतो. तर उमेदवाराचं नाव आहे संदीप, तर त्याला प्रथम 21 मार्क दाखवण्यात आलेले आहे, नंतरनं आता सुधारणा चेक केल्यानंतर 70 मार्क. तब्बल मित्रांनो किती मार्क वाढले बघा मित्रांनो, 49 मार्क वाढले त्याचे. सेकंड आहे ज्ञानेश्वर, त्याला प्रथम 23 मार्क दाखवण्यात आलेले, नंतरनं 74. तिसरा आहे स्वप्नील, त्याला 18 मार्क दाखवण्यात आले, नंतरनं 77. नंतरनं ज्योती, त्याला 26 मार्क दाखवण्यात आलेल्या फिमेलला, तर नंतरनं 54. तर अशा प्रकारे तर OMR मध्ये तांत्रिक चूक होती, ही चूक दुरुस्त करण्यात आलेली आणि आता सुधारित नवीन मार्का त्यांचे म्हणजे गुण ते जाहीर करण्यात आलेलं आहे. ओके, आता पुढचा टप्पा बघा. पुढचा टप्पा तर खतरनाक आहे. तर 1 पठाण, 2 अमोल, 3 प्रमोद, 4 सुशांत, 5 दुर्गा. तर या उमेदवारांनी लेखी परीक्षा दिलेली आहे. प्रथम त्यांना गुण 0 म्हणजे त्या लिस्टमध्ये त्यांचा आकडाच दाखवलेला नाही, म्हणजे त्यांना 0 मार्क दाखवण्यात आलेला आहे. नंतरनं तुम्ही बघू शकता, पठाणला 69, अमोलला 76, प्रमोदला 75, सुशांतला 69, दुर्गाला 69. तर अशा प्रकारे मार्क दाखवण्यात आलेले आहे. तर OMR मधील रोल नंबर तांत्रिक चूक दुरुस्त करण्यात आलेली आहे आणि मार्क प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर इकडं दावा नंबर बघू शकतो, मयूरला 79 होते, नंतरने 1 मार्क वाढलेला आहे. तर 1 मार्क पण महत्त्वाचा असतो. तर इकडं 1-1 मार्कसाठी धडपड असते आणि इकडं उमेदवारांना 0-0 मार्क दाखवण्यात आलेला आहे. तर OMR मध्ये प्रॉब्लेम आलेला होता, तर त्यासाठी पुन्हा थोडं प्रोसेस थोडं लॉंगच होणार आहे, एकदम बारीक चेक होणार आहे. तर यामध्ये तुमचे कोण मित्र वगैरे असेल तर तुम्ही त्यांना नक्कीच कळवा, त्यांनी चेक केले असेल नाही केले असेल तुम्ही एकदा नक्कीच कळवा मित्रांनो. अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.